नमस्कार, आयच्या डिबेटाक तुमकां येवकार. विशय खूब म्हत्वाचो आसा, तो म्हळ्यार खंय तरी आमी इनवेस्टमेंट पॉलिसीचेर भासाभास करतात. इनवेस्टमेंट पॉलिसीचो ड्राफ्ट तयार जाला, ताचेर सजेशन्स येवपाक लागल्यात, आनी फुडल्या एटलिस्ट 5 वर्सां खातीर तरी ही इनवेस्टमेंट पॉलिसी खंय तरी आमच्या उद्देगीक मळाक दिशा दितली. ती कशी दितली, त्या इनवेस्टमेंट पॉलिसी भितर कितें आसा, कितली बरोबर आसा, कितली चूक आसा, आनी खंयचे दिकेन आमी मुखार वतले, ह्या हाजेर आमी भासाभास करतले. 3 मानस आसा म्हजे बरोबर. पयले आसात जाणी ही इनवेस्टमेंट पॉलिसी तयार केल्या त्या टास्क फोर्साचे मुखेली अतुल बाब काणे, स्वागत तुमचे. दुसरे म्हजे बरोबर आसात ते प्रकाश कामत, हिंदूचे प्रिंसिपल कॉरस्पोंडंट आनी जाणी इकॉनॉमीक टायम्सा सारख्या पेपरा भितर 15 वर्सां काम केलां ते. आनी तिसरे म्हजे बरोबर आसात स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनाचे अध्यक्ष शेखर सरसेदार, स्वागत तुमचे. तुमचे कडच्यान सुरवात करता अतुल बाब. 25,000 कोटी आनी 50,000 जॉब इल्ले चडूच उलोवन गेले अशें दिसना मुखारले 5 वर्सां खातीर. एक गरजे परस चड वजें माथ्यार घेवन खंय तरी शक्य ना अशी गजाल सामकी उलोवन बसले, आनीक आतां ते करपाकच जाय अशी परिस्थिती जाल्या. ना इंडियन फुडल्या 15 वर्सांनी वी गोन टू हॅव 183 मिलियन न्यू जॉब सिकर्स. इफ मॅन्युफॅक्चरिंग डज नॉट ग्रो वी हॅव अ प्रॉब्लम. इन गोवा वी हॅव गॉट 10,000 न्यू स्टुडंट्स कमिंग आउट फॉर एम्प्लॉयमेंट एन्युअली. If you don't create an opportunity for them to get jobs in Goa, they will leave Goa. If they leave Goa, we've got a brain drain. We are replacing those people with a new set of people from outside the state. Ata je log bahar hotat pe angchan thode varshani, they do not come back, their parents follow them. So it's a dual problem that we have. The whole family leaves Goa. So we have got to think very differently about how to retain people in the state. That is an objective. So this objective to be met, we have got to do a lot of hard work. There's got to be a plan. What plan? Policy kelam jauche na barabar. Policy is only the start. Taka back karpak proper action plan lagtalo, proper action plan lagtalo, taka statute changes lagtale, taka notification lagtali, and tacha magir we'll have to go actually go to industry to sell this process. Ani that we are a destination. We are actually an aspirational destination. We want people to think that setting up a unit in Goa is, they must aspire to do it. So this is the difference between what we had and what we want to be. So in any financial goal planning, namely when a business plan tayar kartat, we think about where we want to go over a 5-year period, and then once we know where we want to go, we set benchmarks. See, tumhi janna ti press conference zali, je tumhi proper highlights dilo, these were the 2 figures that hit everybody. Absolutely. And you are confident about them. It is possible. We are 100% confident that it is possible. Prakash, itli varshancho anubhav, itli tumhi sagle governmentan incentive dile te pahile, incentive given tu gele tax free heaven jaun tu gele कंपनी गेल्ली पयल्यो. हांगा ह्या पॉलिसी भितर एक गजाल ताणें सांगला की नो इन्सेंटिव्ह टू एनी कंपनी. फॉर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट. सो काय एक जी हे जे धोरण दवरला कितले प्रॅक्टिकल दिसता आनी कितले हवेतले बंगले दिसतात. पहिली सगळ्यात पहिली महत्वाची गजाल म्हळ्यार आमी वेलकम करूं जाय की सरकार एक इन्वेस्टमेंट पॉलिसी म्हणून करता. कित्याक आज पर्यंतचो आमचे जे अनप्लॅन्ड डेवलपमेंट इंडस्ट्रियल डेवलपमेंट जाला ताचो परिणाम कितें जाला, एक म्हण आहा कोंकणींत कुड्डो दळटा आनी कुत्रो पीट खाता म्हणून. तशे पद्दतीन कितले इनवेस्टमेंट जाला, कितल्यो हाज्या नांवान जमनी गेल्यो. हां, रिसोर्सीस, आमी स्मॉल स्टेट, आमचे रिसोर्सीस लिमिटेड, लँड लिमिटेड, उदक लिमिटेड, इलेक्ट्रिसिटी रिसोर्सीस, तांचे ऑप्टिमम युटिलायजेशन जावं जाय. दुसरें इंडस्ट्रियलायजेशन म्हणजे आमी ट्युरिजम स्टेट, ताका लागून ट्युरिजमाक मार न बसता इंडस्ट्रियलायजेशन जावं जाय. तशें आमी ल्हान स्टेट, मंगेशी कोणाक जर इंडस्ट्रियल त्रास जालो, मातशें कितें चिमणी खंयची हाल्ली इंडस्ट्रीची जाल्यार मडकय लोक आबूज जाता. म्हणटकच त्या दृश्टीन कोस्टल स्टेट, ताजो इकोलॉजी एनवायरमेंट हाजोय भाग म्हत्वाचो आसता. आनी म्हत्वाची गोश्ट म्हणजे मिसमॅच आसा आमच्या, जो आमचे कडेन जो एम्प्लॉयमेंट करपी लोक तयार जाता आनी एक्च्युअली एम्प्लॉयमेंट जनरेट जाता. आज पर्यंत हय, आनी आज पर्यंत कितें जालें की प्लॅनिंग नाशिल्लें इंडस्ट्रियल डेवलपमेंट जाल्ल्यान जे जॉबांक आमचे लोक तयार ना अशें आमचेर थापले, आमचे रिसोर्सीस तांणी खाले. पॉलिटिशियन आनी ब्युरोक्रेट्साचे नॅक्सस जावन करप्शन आनी हे मार्गा लागून इंडस्ट्रियलायजेशन प्रत्यक्ष आमकां कितले जॉब मेळ्ळे हो एक प्रश्न. आनी दुसरो लास्ट म्हत्वाचो विशय मिसमॅचाचो परिणाम म्हणजे आज पर्यंत अतुल बाब सांगता तशें आमचे भुरगे भायर वता, पूण तुमी जर इंडस्ट्रियलायजेशन म्हणून जर मॅसीव जर कितें तर करपाक गेले आनी जर ते मॅच केले ना आमच्या लोकांक जाय ते नोकऱ्यांनी, जाल्यार परत आमकां इनवर्ड मायग्रेशन जर आयलें जॉब घेवपाक जाल्यार आमी आसा थंय परत त्रासा पडटले. म्हणटकर 25,000 कोटी इनवेस्टमेंट ओवर 5 इयर्स,
50,000 जॉब जनरेशन म्हणताना हे गोष्टीचे भान म्हणून हांव म्हणटा की इंडस्ट्रियल ऑर इन्वेस्टमेंट पॉलिसी कॅनॉट बी इन आयसोलेशन, इट शूड बी वीथ एज्युकेशन पॉलिसी, टिंकर वीथ एम्प्लॉयमेंट पॉलिसी, टिंकर वीथ लेबर पॉलिसी अँड ऑल्सो लँड यूज प्लॅन. कित्याक हे जे व्हडले जमनी खंयच्यान येतल्यो ताजोय विचार जावचो पडटलो. तुमच्या म्हऱ्याक पावतो म्हळ्यार डिबेट मागीर प्रॉपर पर्स्पेक्टिव्हान भितर पावला हांव. अतुल बाबांचे सांगले आनी प्रकाश बाबांनी सांगले ते तुमकां कितली हे दिसता कॉन्फिडन्स दिसता ह्या हाजेर एज अ पार्ट ऑफ द इंडस्ट्री, एज अ पार्ट ऑफ द इंडस्ट्री अँड एज अ पार्ट ऑफ द मेंबर ऑफ द टास्क फोर्स ऑल्सो. आम्ही जेव्हा पॉलिसी करपाक बसले बेजिकली त्यांना एक उद्दिष्ट दवरले समोर. आता अतुलान सांगला तशें कितें की आमकां वर्साक 10,000 जॉब क्रिएट करपाक जाय ओवर द नेक्स्ट 5 इयर्स. हे 10,000 जॉब करतलो जाल्यार कमीत तो आमच्या अंदाजान 25,000 कोटीचो इनवेस्टमेंट येवं जाय. हे दोन मेन गोल जे रिपोर्ट झाले न्यूजपेपरांत सगळे कडेन, हे आमचे दोन मेन गोल. पॉलिसी जी ड्राफ्ट झाल्या ती ह्या गोलाच्या न्युक्लियसाच्यान तयार झाल्ली आसा. सगळी पळय पॉलिसीचे पळय आमी ऑब्जेक्टिव्स केल्या, बाकीचे डिटेल किंवा ताजो प्रोसेस जो डिफायन जातलो आतां तो अतुलान म्हणला तशें की हे जॉब्स आमी कशे क्रिएट करतले हाजेर स्टेटमेंट ऑफ इंटेंट आसतलो ऑन ईच अँड एवरी सॅक्टर. 25,000 जॉब हवेतल्यान येवचे ना. 25,000 जॉब करतना आमकां डिफायन करचें पडटलें की अमके टायपच्यो इंडस्ट्री, अमकी प्रत्येक फोकस सॅक्टरां आमकां कितल्यो जाय. प्रत्येक इनफॅक्ट आमी इतले पर्यंत म्हणटा की आतां पळोवया ते कितले ऑब्जेक्टीव जाता ते, पूण हाजेर काम चालू आसा की आमकां पर स्क्वेअर मिटर एम्प्लॉयमेंट. प्रकाश बाबान म्हणला तशें की लँड इज द मोस्ट स्कॅर्स रिसोर्स इन गोवा अँड वी वॉन्ट the quality of investment of such nature that maximizes jobs per square meter. Similarly, we need the quality of investment which maximizes investment per square meter. So land use and optimal use of land, getting quality jobs which benefit our local population here is going to be the main fundamental on which all the suggestions of this policy will revolving based. Around. Atula make ek gazal sanga jo muddo Prakash baba ne kadlo की इट कॅनॉट बी इन आयसोलेशन. तुमकां कंप्लीट सिस्टम जी आसा त्या सिस्टमाचो बॅकिंग घेवचें पडटलें आनी त्या दृश्टीन प्लॅनिंग जावचें पडटलें. इट इज नॉट इन आयसोलेशन या, बट ती करपा खातीर आमची सिस्टम तयार आसा. गूड गूड क्वेश्चन. सो लेट मी आन्सर दिस. सो वेन वी सेट विथ दी इंडस्ट्रीज मिनिस्टर अँड द चीफ मिनिस्टर फॉर दिस डिस्कशन, राईट फ्रॉम डे वन बोथ हॅव गिवन अस अ कमिटमेंट दॅट येस दे आर विलिंग टू चेंज द सिस्टम. पॉईंट वन. ओके, सो द पहिली तुम्ही हे पळयात न्ही की no other state in the country has got a task force completely from industry to write an investment policy for the state. Okay, so the first part was that very positive. We must congratulate the industries minister and the chief minister that they came out very openly and said let industry write an industrial policy instead of government doing it and not getting stuck in quagmires. Let's let the industry write it. Come and tell us what you want to make this happen. So this was the first point. The second point was that just remind me the question again. So the point is system केन्ना तयार नसता, सिस्टम करची पडटा, सिस्टम आमकां बदलची पडटली. सो टू मेक दॅट कमिटमेंट इज देअर टू मेक दिस चेंज द सिस्टम, दॅट्स अ व्हेरी क्लिअर कमिटमेंट. सो वेन वी वर्क विथ दी ब्युरोक्रॅट्स ऑल्सो वी सजेस्टेड वॉट वी वॉन्टेड टू डू अँड दे हॅव एम्ब्रेस द आयडिया, कंप्लिटली एम्ब्रेस द आयडिया. की आमचे पहिले कसे आशिले गोयांत IDC अँड EDC यूज टू वर्क व्हेरी क्लोजली. सो तुवें लँड घेतलें की तुका फायनान्स मेळटाली. ओके, तेच लोक एंटरप्रेन्योरशिप ट्रेनिंग दिताले, ते आमच्या गेलांच. सो वी नीड टू गेट दो सिंपल थिंग्स बॅक. बारीक गजाली आमकां परत सिंक्रोनायज करपाक जाय. म्हणजे आमकां जर आतां फुडें पळयतले की फाटल्या 10 वर्सांनी कांयच इम्प्रूवमेंट इनवेस्टमेंट जावं ना, मेजर इनवेस्टमेंट जावं ना गोंयांत, आनी आमच्या आमकां जाय त्या इंडस्ट्रीन जावं ना. सो आमी ते करतले आतां जाल्यार वी गॉट टू स्टार्ट डुईंग ऑल दीस वन्स अगेन अँड करेक्टली. तर म्हाका एक गजाल सांगात, एक आरोप तुमचेर जाता तो म्हळ्यार सद्याक जी परिस्थिती आसा इंडस्ट्रीची, सद्याक जें इन्फ्रास्ट्रक्चर आसा तेंच अजून धड ना, तें पयलीं धड करपा खातीर सरकाराक कितें सांगपाक सोडून तुमी ताज्या मुखारली खूब गजाली सांगल्यात. एक्झिस्टींग गजाली जाग्यार घालप ही प्रायोरिटी न्ही, रादर देन थिंकिंग ऑफ वॉट वी वॉन्ट फॉर नेक्स्ट 5 इयर्स. देर आर टू वेज टू लुक एट इट. वन इज दॅट यू कॅन बी स्टक ओनली इन चेंजिंग इम्प्रूव्हिंग द एक्झिस्टींग ऑर मेकिंग न्यू while improving the existing. So this is what we'd like to suggest to the government. मजो काणे बाबाक प्रश्न दुसरो आसा. तुम्ही एक हे करता पळय पॉलिसी, त्यांना महत्वाचा विषय म्हाका दिसता की फाटल्या काही वर्सांनी जी परिस्थिती आयली तातूंत आज
SEZ म्हणून जो प्रकार झालो तो मागीर एजिटेशन जालें आनी स्क्रॅप जालें आनी लोकांचें पर्सेप्शन अशें आशिल्लें की ही SEZ म्हणजे फक्त जमनी भायले व्हडले हें ग्रॅब करतले आनी त्यो जमनी इंडस्ट्रियल इनवेस्टमेंटा वाट्याचे रियल इस्टेट प्रोजेक्ट जातले असो एक भाग आशिल्लो तातूंत. आनी हे जमनीच्या नांवान मोठो भ्रश्टाचार जे ज्यांनी त्यो जमनी IDC तर्फे दिवपाचे आशिल्लो तांचेर आरोप जाले. हे संदर्भात पब्लीक तुम्ही जेन्ना येदे व्हडले हे मांडटात इनवेस्टमेंटाचो हे लोकां मुखार मांडटा प्रोजेक्ट तेन्ना पब्लीक ट्रस्ट आज हालिल्लो आसा. ते दृश्टीन पब्लीक ट्रस्ट जो पर्यंत तयार करिना हो एक भाग तो करपाचे बेज म्हज्या कोतान ती महत्वाची पब्लिकाक पटू जाय की हे ते न्ही म्हणून ना जाल्यार परत तशेंच गुणावणी विचार. आनी दुसरो तुम्ही सांगला त्या प्रमाणे जे आतांच धडना चेंबर म्हणटा वातावरण पेसिमिस्टीक आहा चेंबरान म्हणा इंडस्ट्रियल एटमोस्फियर डिमोरलायज आहा पेसिमिस्टीक आसा हाचे एक महत्वाचे कारण म्हणजे आज हे SEZ नांवान जे कितें घडले तातूंत 32 लाख स्क्वेअर मीटर्स ऑफ लँड फ्रीज जावन आसा जमीन मेळना जाय जाल्यार सुद्दां बरे इंडस्ट्री. हे परिस्थितीक इंडस्ट्रियल इनवेस्टमेंट भायले हे जे व्हडले तुम्ही उलयतना तो ट्रस्ट किंवा तो फेथ इन्वेस्टरांचे मदीं पोटेन्शियल इन्वेस्टरां मदीं तुम्ही तयार करू शकल्यात काय? ओके हांव येता तुमच्या म्हऱ्यांत. हांव शिकप म्हाका दोन गजालींची उत्तर आहे. म्हाका दोनूय मुद्दे घेता. जो सुरवातीक विचारिल्लो तो म्हळ्यार एक्झिस्टींग इन्फ्रास्ट्रक्चराचेर तुम्ही खुशी आसा काय कितें हो पयलो मुद्दो. आनी दुसरो मुद्दो म्हळ्यार हे पब्लीक पर्सेप्शन आनी इन्वेस्टर्स पर्सेप्शन. कारण फाल्यां असो पळयला की इन्वेस्टर येतलो कोण तरी उठ्ठा एजिटेशन करता ताणी इन्वेस्टमेंट केल्यान ती लॉक जावन उरता. सो ह्यो दोन गजाली जाग्यार घालपाच्या दृश्टीन दुसरो प्रश्न पयलो आन्सर करता. दुसरो प्रश्न म्हणजे कितें की लोकांचो ट्रस्ट कसो येतलो. आय थिंक द फर्स्ट स्टेटमेंट ऑफ इंटेंट फ्रॉम द चीफ मिनिस्टर ऑफ गिविंग दीस पॉलिसी इन द हँड्स ऑफ द स्टेक होल्डर्स रादर दॅन कीपिंग इन द हँड्स ऑफ वेस्टेड पीपल पीपल विथ वेस्टेड इंटरेस्ट is very positive. Number two, the entire process of creation of this policy is happening to the extent possible within the time frame available with the participation and views of many 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 stakeholders, virtually every stakeholder, every community, every stakeholder that matters. This brings in the transparency in the process of formation of a policy. It is not being done in office of some bureaucrat. It is being done in the open domain. So हो पयलो ट्रान्सपरन्सीचो भाग जालो. आतां ही पॉलिसी लोकां कडेन वतली तेन्ना जेन्ना इनवेस्टमेंट येवपाक सुरू जातले तेन्ना ते इनवेस्टमेंट क्वॉलिटी इनवेस्टमेंटूच येवपाक जाय. हाज्या खातीर ह्या पॉलिसीन एक व्हेरी युनीक एन्ड इनोवेटीव प्रोविजन आसतलें. तातूंत एक्सपर्ट कन्सल्टंट्स आसतले जे प्रत्येक येता तो प्रोजेक्ट स्कोर करतले आनी त्या स्कोराची जी मॅट्रिक्स आसा to the extent possible, it is very difficult to define to the down to the last detail, but to the extent possible what is required of the objective and what the scorecard should be will be defined in the policy. So there will be very little for people to be able to say wo project bo speculative jawab khub kami astale ek unit eta taji fatli credibility kine asa tane khay khay kala haka ek score astalo ani he amche konuch officers bosunut tay karche na he ek expert consultant bosun tay kartalo to recommendation ditlo ani he ata kache karpache te sagle बारीक 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 आमचे कडेन सद्या KPMG एज अ कन्सल्टंटूय येता ते आमकां एडवायस करता. ही जेन्ना पॉलिसी ट्रान्सपरंट जाता आनी ताजे एक्शन ऑर रादर इम्प्लिमेंटेशन ट्रान्सपरंट जाता तेन्ना लोकांचो ट्रस्ट ऑटोमॅटीक तयार जाता. दुसरी गजाल जी जाय उलोवप तुमचे कडच्यान ती म्हणजे चेंबर म्हणटा की वातावरण भरपूर पेसिमिस्टीक आसा. सो कितें करपाचें त्या हातूंत भितरल्यान हाव इज युअर पॉलिसी एड्रेसिंग टू दॅट इशू. सो आर दॅट इज अ कन्सर्न रेज बाय द चेंबर. आर फर्स्ट पॉइंट इन द होल पॉलिसी मेकिंग इज दॅट वी आर गोइंग टू हॅव अ ट्रान्सपेरंट पॉलिसी, व्हेरी ट्रान्सपेरंट पॉलिसी विच विल एनकरेज एन इन्वेस्टर टू कम एंड इन्वेस्ट इन आर स्टेट विदाउट गेटिंग कॉट विथ एनी गव्हर्नमेंट डिपार्टमेंट. सो दिस इज आर फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट इज दॅट द थ्रस्ट सेक्टर दॅट वी हॅव सिलेक्टेड आर सिलेक्टेड फ्रॉम अ चॉईस ऑफ वॉट एड्युकेशन हॅपन्स इन गोवा, the demographic profile of our people, who can take up these jobs, and a certain amount of jobs which are going to bring in a knowledgeable thinking population into Goa.